असं आहे की माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयलजी ज्यावेळेला या मतदारसंघात फिरत होते त्यावेळी त्यांना कोळीवाड्यामधून फिरत असताना माशांचा आवाज सहन झाला नाही म्हणून त्यांनी रुमालाला नाकाला त्या ठिकाणी रुमाल लावलेला. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायचं आहे, काल कोळी आणि आगरिक नागरिकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा आमचा अपमान आहे, आपण फिरत असताना जो नाकाला रुमाल लावला याबद्दल त्यांनी निषेध करण्यासाठी काल त्या ठिकाणी ते गेले होते. त्यांच्या सपोर्टमध्ये आमचेही काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पोचले होते. त्यावेळेला निदर्शन संपून ती मंडळी बाहेर निघाली, पुढं त्यांची गाडी सिग्नलला थांबली. त्यावेळी भाजपाच्या काही लोकांनी हल्ला केला, त्या बाळ हल्ल्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करू इच्छिते. आणि हा हल्ला करून त्या ठिकाणी महिला होता, ते मुलं होती, त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली, काचा तोडल्या आणि याची तक्रार आम्ही घेऊन आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. कालसुद्धा आम्ही ही गोष्ट पोलिसांशी बोललेली होती. ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा तऱ्हेने भ्याड हल्ला केला जातो त्यावेळेला आम्ही मी एक गोष्ट सांगू इच्छिते मुंबई काँग्रेसच्या वतीने, त्यांच्यावरती केस घेतली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकार असल्यामुळे काही सरकारच्या संपुट काळाचं काम ते करणार नाही. कायदा सुव्यवस्था पाळणं हे कायदा पाळणं हे पोलिसांचं काम आहे आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल केला जाईल. अजंता यादव जी त्या ठिकाणी होता, नीता महाडिक जी होत्या आणि त्या ठिकाणी जी मंडळी होती ज्यांच्या गाडीची तोडफोड झाली आणि ज्यांच्या ड्रायव्हरना मारण्यात आलं त्याची तक्रार घेतली जाईल. आणि ज्या तऱ्हेने वर्तन त्यांनी अजंता यादवशी केलं, एका महिलेशी वर्तन केलं, ते सुद्धा एकदम निषेधीय वर्तन असं आहे आणि म्हणून हे आंदोलन यापुढेही सुरू राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत लढत आहोत. त्यांनी सांगितलं होतं की काल जे होते तुमचे लोक त्यामध्ये की कोळी न होते, काँग्रेसवाल्याने कोळींचा अपमान केला असा आरोप त्यांनी भाजपवाल्याने केला. कोण बोलला असं? मनीषा ताई चौधरीने महिलांची भूमिका घ्यायला पाहिजे होती. एका महिलेला हात लावण्याचा पुरुषांना काय अधिकार आहे? पहिला मुंबई के आद्य नागरिक है, मुंबई के भूमिपुत्र है, उस कोळी और आगरी समाज का अपमान नहीं होना चाहिए, उनको सम्मान पूर्वक रखना चाहिए और जो वर्तन हुआ है उसके लिए उनको माफी चाहिए. मनीषा ने आरोप किया है कि मोदी जी कांग्रेस के पास उम्मीदवार नहीं है, इसके लिए इस तरह के मराठी बोलना नहीं, हिंदी मराठी बोलना. क्या बोले? तुमच्याकडे उमेदवार नाही आहे त्यामुळे असा प्रकारचा हमको देखिए वो चीज जो है ना उसका जवाब हम देंगे जब वक्त आएगा. तो मैं ये कहना चाहती हूँ कि पहले आपने स्लम वालों को कहा, झोपड़पट्टी वालों को, कि आपको मीठा घर में भेजेंगे. दूसरी बार आपने अकेले के ताड़े तोड़ के कहा कि आप जब जा रहे एरिया में तो आपको जो है वो कोळीवाड़े और आगरीवाड़े पसंद नहीं है. तो मैं उनसे पूछना चाहती हूँ फिर आप इलेक्शन लड़ क्यों रहे हो? मराठी मोदी मोदी मराठी.